काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये दुपारी पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. नितेश राणे यांच्या ट्विटबद्दल विचारल्यास, माझा संविधानावर पूर्ण विश्वास आहे, त्याच्यामुळे कोणी जर टीका केली तर त्यावर गैर काय आहे, तो सगळ्यांचा अधिकार आहे, का त्यांनी करू नये टीका. भाजपाच्या विरोधातले जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या नेत्यांवरच हा प्रहार ईडीचा कसा होतो, हा माझा प्रांजळपणे प्रश्न केंद्राला आहे, असे त्यांनी म्हटले. सेंटरच्या आणि काही सेवाग्राम भावना आश्रम माझ्या काही वैयक्तिकसाठी भेटी, त्या निमित्ताने मी आज वर्ध्याला आले. सगळी कामं उठून मी आज आपल्याशी संघटनेच्या माझ्या सगळ्या सहकार्यांची काठी भेटी घेऊन नागपूरला जाणार आहे. सवाई सेंटरच्या माध्यमातून महिला सबलीकरण, वाचन आणि युवा पिढीच्या समोरची आव्हानं अशी अनेक विषयांवर आम्ही काम करतो. पुस्तकं त्याचे त्याच्यावर चर्चासत्र एक्सटर्नल म्हणजे सवाई साहेबांना जे जे विषय जिवाळ्याचे होते त्या जिवाळ्याच्या विषयांमध्ये काम सवाई सेंटर करतं. गेले 35 वर्ष संस्था महाराष्ट्रात काम करते. शिक्षण, महिला धोरण, युवकांचे प्रश्न, सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राचा, दिव्यांग आणि आज कोविड आणि पोस्ट कोविडच्या स्कीम्स आहेत आरोग्याच्या, त्या सगळ्याचं मोजमापण एक हॉटेल म्हणून चव्हाण क्षेत्र गेले अनेक वर्ष काम करते आणि त्याचा एक भाग म्हणून आजचा हा दौरा नियोजित केलेला आहे. अर्थातच मध्ये आदरणीय जयंत पाटील या भागात घेऊन गेलेले आहेत, त्यांनी इथला सगळा आढावा घेतलेला आहे. आणि सातत्याने सगळ्या सहकार्यांनी फील्डवर जाऊन महाविकास आघाडीची कामं आणि ही जी संधी महाविकास आघाडीला मिळालेली आहे त्याचं मायबाप जनतेची सेवा करून महाराष्ट्र जो नेहमीच देशामध्ये अनेक उपक्रमांसाठी एक नंबरला आहे, आज भारतशाल महाराष्ट्राची त्याचं सातत्य ठेवावं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असतो, तेच महाविकास आघाडीचं धोरण. नाही ते मागील काळात माननीय सुरेशजी देशमुख यांना लोकसभेची तिकीट देण्यात यावी अशी एक मागणी होती, त्या संदर्भात पक्षाने काही निर्णय घेतला आहे? माझ्या कानामध्ये चर्चा आलेली नाही. जेव्हा आमची एक प्रक्रिया असते पक्षाची, जे जे इच्छुक असतात त्यांनी पक्षाकडे मागणी करायची असते. पक्षाकडे कमिटी आहे, त्या कमिटी त्याचा पाठपुरावा करून फायनल निर्णय ती कमिटी घेते अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पद्धत आहे. काही नीलेश राणेंनी ट्विट केलं आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की नातेवाईकांना भलतीच तडफड झाली, काल अजित पवारांना बोलू न दिलं त्याच्यामुळे, काहींनी या वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावला अशी टीका तुमच्यावर केली आहे, काय सांगा? आमचं सरकार संविधानावर पूर्ण विश्वास आहे, त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीने मी त्यांचं पूर्ण ऐकलेलं नाही. तुम्ही म्हणता तसं ते बोललेलं नाही. मी जे टीव्हीवर पाहिलं त्याच्यात असं बोललेलं नाही. मी जे टीव्हीवर पाहिलं त्याच्यात आशिष शेलार असं म्हणाले की हा संतांचा कार्यक्रम आहे, त्याला कोणी गालबोट लावू नये असं ते म्हणाले. एवढंच मी त्यांचं काल तुम्ही म्हणलं ते मी ऐकलेलं नाही, त्यामुळे मी जे मी ऐकलेलं नाही किंवा वाचलेलं नाही त्याच्यावर बोलणं माझी जेवढी जबाबदार. महाराष्ट्राच्या माणसाचं एक नाव येत आहे, त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचं आहे, ते त्याचं नाव पुढे ते कन्सेन्सिस कॅन्डिडेट म्हणून त्याचा विचार उघड हेच आमच्यासाठी खूप मोठी पोचपावती आहे आहे, याचा मी जाहीर निषेध करतो. किंवा नवाबाई असतील, अनेक जे भाजपच्या विरोधातले जे पक्ष आहेत त्याच पक्षांच्या नेत्यांवरच
हा प्रवाह येण्याचा कसा होतो हा माझा एक प्रांजळ प्रश्न आहे केंद्र सरकारला. आणि मला केंद्र सरकारच्या दोन भाजपच्याच महाराष्ट्रातल्या नेत्यांना जर एक विधान आपल्याला सगळ्यांना आठवण करून द्यायचं आहे, ते दोघं असे म्हणाले जे कुठच्याच कुठल्या तरी चॅनलवर मी ऐकलेलं आहे आणि नंतर वर्तमानपत्रात आले, असं ते भाजपचे वरिष्ठ नेते म्हणतात ऑन रेकॉर्ड की आम्हाला ईडीची काळजी नाही कारण आम्ही भाजप पक्षात आहोत. दूध का दूध और पाणी का पाणी असून काय वेगळं म्हणण्याची गरज नाही. मी जर बोलला ती ईडीची नोटीस त्यांचा ऐकण्यात राहिला दडपशाहीत राहिला तर तुम्हाला ईडीची नोटीस नाही. हा न्याय नाहीच आहे, अन्याय आहे. बघा आम्ही सगळे इलेक्शन आपण परीक्षेला बसलो ते पास होण्याचं त्यामुळे आम्हाला आमचा कॉन्फिडन्स आहे, आमचा ओव्हर कॉन्फिडन्स नसतो. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.